नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. व्हिडिओमध्ये आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु मित्रांनो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. कारण का ज्या मित्रांनो ह्याच्या आधी मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही स्वतःहून तुमच्या 7-12 उताऱ्यावरती जे काही तुम्ही नवीन पीक घेचाल त्याची जी आहे मित्रांनो नोंद तुम्ही स्वतःहून तुमच्या उताऱ्यामध्ये जे आहे मित्रांनो करू शकतो. जेणेकरून अतिवृष्टी झाली किंवा जे आहे मित्रांनो पंचनामे वगैरे झाले आणि त्याच्यानंतर नुकसान भरपाई वगैरे येत असेल तर तुमच्या पिकाप्रमाणे तुम्हाला येतील. ह्याच्यासाठी जे आहे मित्रांनो हे फायदेशीर ठरणार आहे. यापूर्वी जर तुम्हाला तुमची नोंद वगैरे करायची असेल, मग ते डाळिंब असेल, बागा कुठल्या असतील, मग त्याला तिकीट जावा, त्यांना फोटो द्या, अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागत होत्या. त्या आता ज्या मित्रांनो तुम्हाला करावं लागणार नाही. तुम्ही स्वतः तुम्ही ज्या मित्रांनो घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती 7-12 उताऱ्यावरती तुमच्या पिकाची नोंद करू शकता. एवढेच नाही तर जे काही तुमचं बांध असेल त्या बांधावरती जी काही झाडं असतील त्या बांधावरच्या झाडांची सुद्धा तुम्ही नोंद करू शकता. आता हे कशासाठी, भविष्यामध्ये कधी कधी होतं की ह्या बांधावरती माझं झाड आहे हे तुझ्या बांधावरती आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही स्वतःहून नोंदणी केलेलं ज्या मित्रांनो चांगलं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता हे ॲप जे आहे मित्रांनो ई पीक पाहणी तुम्हाला माहीतच असेल, ई पीक पाहणी म्हणून ॲप आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन जे आहे मित्रांनो डाउनलोड करू शकता. मराठीमध्ये तुम्हाला ई पीक पाहणी असं जे आहे मित्रांनो टाईप करायचं आहे. आता मी जे आहे मित्रांनो डायरेक्ट हे ई पीक पाहणी ओपन करत आहे आणि अशा प्रकारचं जे आहे मित्रांनो हे आहे. तुम्ही इथं स्क्रीनवरती बघा, त्याच्यामध्ये सर्वप्रथम हे डावीकडे सरकू आहे, इथं पुढेवरती क्लिक करा. सर्वप्रथम हे जे आहे मित्रांनो कधी कधी सर्व डाऊन असू शकते त्यामुळे तुम्ही रिसेट सुद्धा जे आहे मित्रांनो करू शकता. त्या सुरुवातीला ज्यावेळी ओपन करताल त्यावेळी थोडासा वेळ लागू शकतो सर्व्हरच्या ह्याच्यामुळे, त्यामुळे तुम्ही थोडंसं वेट करा. ओके, आता इथं जे आहे मित्रांनो खातेदार निवडा 4-अंकी संकेत. तर आता हे जे आहे मित्रांनो इथं सर्वप्रथम तुम्ही नवीन खातेदार नोंदणीवरती क्लिक करा, म्हणजे आपल्याला नवीन करायचं आहे. जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा सर्वप्रथम तुम्ही निवडून घ्या. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे. जो काही तुमचा तालुका असेल तो तुम्ही निवडून घ्या. तालुका निवडल्यानंतर गाव, जे काही तुमचं गाव असेल ते तुम्ही जे आहे मित्रांनो इथं गाव निवडा. गाव निवडल्यानंतर पुढेवरती क्लिक करा. इथं जे आहे मित्रांनो जो काही तुमचा खातेदार नंबर असेल, म्हणजे थोडक्यात गट क्रमांक जे आहे मित्रांनो इथे तुम्हाला टाकायचा आहे. जो काही गट क्रमांक असेल तो तुम्ही टाका किंवा खाते क्रमांक माहीत असला तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि शोधावरती क्लिक करा. शोधावरती क्लिक केल्यानंतर इथं खातेदार निवडायचा आहे. जो काही कोण खातेदार असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि पुढेवरती क्लिक करा. इथं तुमचा जे आहे मित्रांनो खाते क्रमांक येईल 1805. तुमचा जो काही तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही इथं जे आहे मित्रांनो तुमचा हा खाते क्रमांक येत आहे. इथं त्याच्यानंतर पुढे जे आहे मित्रांनो एक OTP येईल, पुढेवरती क्लिक करा. तुम्ही OTP तुम्ही जे आहे मित्रांनो टाईप करा आणि पुढे त्याच्यावरती जे आहे मित्रांनो क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे आहे मित्रांनो हे ॲप्लिकेशन ओपन होईल. इथं परिचय आहे, पिकांची माहिती नोंदवा, कायमपण नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अशा प्रकारचं जे आहे मित्रांनो इथं ॲप्लिकेशन आहेत. सर्वप्रथम आपण जे आहे मित्रांनो पिकांची नोंद, पीक माहिती नोंदवा ही कशी नोंदवायची मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम जे काही तुमचं खाते क्रमांक असेल ते तुम्ही इथं क्लिक करा. भूमापन गट क्रमांक जो काय असेल त्याच्यावरती क्लिक करा. तुमचं एकूण जमीन येईल त्याच्यामध्ये पोट करा. इथं हंगाममध्ये जे आहे मित्रांनो खरीप किंवा संपूर्ण वर्ष, आता ही माहिती काय भरायची हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण का तुमचं पीक काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला जे आहे मित्रांनो इथं भरायचं आहे. जे काही पीक असेल, फळबागा असेल, सर्व प्रकारची माहिती असेल, जे काही असेल ते तुम्ही इथे जे आहे मित्रांनो भरायचं आहे. पिकांच्या झाडांचे नावे, क्षेत्र भरा, जलसिंचनाचे साधन, सिंचन पद्धत, लागवडीचा क्रमांक आणि एकदम शेवटी मुख्य पिकांचे छायापित, म्हणजे एक जे आहे मित्रांनो तुम्हाला फोटो काढायचा आहे. सर्वप्रथम तुमचा गट क्रमांक जे आहे टाकून घ्या. कुठलं खरीप आहे, संपूर्ण वर्ष आहे, त्याच्यानंतर कुठलं पीक पेरलेलं आहे, त्याच्यानंतर ते जे आहे मित्रांनो प्रकार कुठला आहे, त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो इतर, म्हणजे तुम्हाला जर पिकांची वेगवेगळी नावं लिहायची असेल तरी तिथं जे आहे मित्रांनो आहे भरपूर असं ऑप्शन आहेत. आता हे ऑप्शन तुम्हाला भरून घ्यायचं आहे. एक तुमचं जे काही तुम्ही पीक केलेलं आहे त्याचा एक फोटो काढायचा आहे आणि समितवरती क्लिक करायचं आहे. हे झालं पिकांची माहिती. आता तुम्हाला जे आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो बांधावरची झाडे नोंदवण्यासाठी त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर बांधावरची झाडेवरती क्लिक करा आणि इथं जे काही तुमचं खाते क्रमांक असेल खाते क्रमांक निवडा, गट क्रमांक निवडा, झाड कुठलं आहे ते तुम्ही जे आहे मित्रांनो तिथं निवडा. त्याच्यानंतर झाडाची एकूण संख्या किती आहे, त्याच्यानंतर खाली बांधावरच्या झाडांची छायाचित्र एक फोटो काढा आणि सबमिट करा. अशा प्रकारे तुम्ही जे आहे मित्रांनो तुम्ही झाडांची सुद्धा जे आहे मित्रांनो नोंद करू शकता. म्हणजे जे आहे मित्रांनो पिकांचीही नोंद करू शकता आणि बांधावरची जे काही झाडं असेल त्याची बी नोंद करू शकता. आता मी इथं भरून दाखवण्याचं न कारण म्हणजे जे आहे मित्रांनो हे 7-12 उतारा मी एक एक्झाम्पलसाठी घेतलेलं आहे, त्यामुळे मी इथं जे आहे फोटो काढून सबमिट वगैरे करून तुम्हाला दाखवू शकत नाही. तुमचं जे काही असेल तुम्ही जे आहे मित्रांनो ते भरून घ्या.
तर ही अशा प्रकारचं जे आहे मित्रांनो ऍप्लिकेशन आहे, याच्या सहाय्याने तुम्ही पिकांची नोंदी तसेच बांधावरती जी काही झाडं असतील त्या झाडांची नोंदी जी आहे मित्रांनो तुम्ही आपल्या मोबाईलवरून करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब.